जगतार नाही, म्हणून श्रीकाराच्यानंतर शिकणे सगळ्यांना मातृदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर पोस्ट टाकली होती की यंदा हा मातृदिन आपण सगळे मिळून साजरा करूयात, आणि खूप छान प्रतिसाद मिळाला मला तुमच्या सगळ्यांचा. आणि प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना मला खूप अश्रू अनावर झाले होते. इतके छान छान तुम्ही सगळ्यांनी मेसेजेस आणि इतके छान छान व्हिडिओज बनवून पाठवले की खूप छान, माझा तिथेच मदर्स डे सेलिब्रेट झाला. आणि मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी पाठवला. आणि येस, ॲज प्रॉमिस्ड, आपला व्हिडिओ आज मदर्स डेच्या दिवशी मी अपलोड करते आहे. आणि आय होप हा सगळ्यांना आवडेल. आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला, सगळ्या आयांना माझ्याकडून मातृदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, तुम्ही खूप भक्कम आहात, खंबीर आहात, आणि सगळ्या फॅमिलीचं तुम्ही हार्ट आहात. या खास दिवशी हे खास डेडिकेशन आपल्या परिवाराकडनं आपल्या परिवाराकरता. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक मातृदिनाच्या शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही हे सगळे छान छान मेसेजेस पाठवले. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप क्यूट क्यूट सरप्राइजेस पण आहेत. काही एक दोन छोटे छोटे आपले सदस्य पण आहेत ज्यांनी मस्त छान परफॉर्म केले आईसाठी. तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आणि तुम्हाला हा नक्कीच आवडेल अशी मला गॅरंटी आहे. आणि येस, लेट्स स्टार्ट आवर व्हिडिओ. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day teri ungli pakad ke chala mamta ke aanchal mein pala ma o meri ma main tera la घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून कसे बांधा एहसास दिल के रिश्ते का रिश्ता ये अपना रब की रुबाई. मैं रहूं ना मैं तेरे बिना तू मेरे बिना. मैं रहूं ना मैं तेरे बिना तू रहे ना तू मेरे बिना.
सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ, आजा सांझ हुई मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना। हेलो एवरीवन, जागतिक मातृ दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। माझं नाव आहे अश्विनी, मी मूळची विदर्भाची आहे आणि मी अमेरिकेत राहते। मातृदिनानिमित्त मी माझ्या आईसाठी एक छोटीशी पेंटिंग बनवली आहे आणि माझ्या आईला पेंटिंगची खूप आवड आहे आणि ही कला मी तिच्याकडूनच शिकली आहे। सो मी आईसाठी ही कलरफुल पेंटिंग बनवली आहे, याच्यात मी लाईक मदर लाईक डॉटर अशी थीम अप्लाय केली आहे आणि साईडला जे शेल्स आहे त्याला पेंट करून मी असं स्टिक केलेलं आहे। सो आय होप आई तुला माझं हे सरप्राईज नक्की आवडेल। लव यू आई अँड मिस यू अँड स्पेशल थँक्स टू बी तुला ताई की तू हा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यात मला पार्टिसिपेट करण्याचा चान्स भेटला। सो थँक्यू सो मच। मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी श्रुती घडशी, मी रत्नागिरीमधून आहे। माझं एक यूट्यूब चॅनल आहे एम्ब्रॉयडरी बाय श्रुती आणि त्यानंतर विदुला मॅमचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपल्या टॅलेंट जगासमोर आणण्याचं काम करत आहेत। बनते रात
खिडकी वाजली नुसती तरी गबर होते म्हणून आता घर पापाचे नाणी खुजी गव पण गज म्हणजे गादी नाणी सरले चट्टी जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी मायर दिसती माझी मायर हांबरून वसरले आया बाया सांगतो होतो जवाताना दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पाना पिठा मंदी पिठा मंदी पानी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी मायर दिसती माझी मायर हंबरून वसरले काना काटा याचा याला माय जाई राणी पायत नसे वाहन तिच्या फिरे वाणी काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय तवा मले काट्या मंदी दिसती माझी मायर दिसती माझी मायर। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सर्वात प्रथम माझ्यातर्फे सगळ्यांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव सीजल आहे आणि मी मूळची अमरावतीची आहे, सध्या मी नेदरलँडला राहते। 2 वर्षापासून मी माझ्या आईला भेटायला गेली नाही आहे, खूप मिस करत आहे। तर या मदर्स डेला माझ्या आईसाठी हा छोटासा व्हिडिओ डेडिकेटेड। आणि थँक्यू सो मच विदुलाताई फॉर दिस इनिशिएटिव्ह। आणि खरंच तुझ्या या गोड आवाजातून अमेरिका ही खरंच साजरी वाटायला लागली आहे। साधी भोळी माझी आई सुखाची ग तू साऊली जीव वळून लावी माझी लाडू बाई आई विना मला करमत नाही। पण एक यूट्यूब चॅनल आहे बॉलिवूड इनसाइड अस, त्यामध्ये मी बॉलिवूड सॉंगवर छोट्या छोट्या क्लिप्स टाकत असते। जर तुमचा प्रतिसाद मिळाला तर मला मिनी ब्लॉग टाकायला नक्की आवडेल, तर नक्की सांगा की मी मिनी ब्लॉग चालू करायचा की नाही। नमस्कार। किस्मत भी संवर जाएगी, जिंदगी तराने खुशी के गाएगी, तेरे होते किसका डर, तू दुआओं का है घर। मेरी माँ प्यारी Shekhar from Mumbai, India. Hello Vidula ma'am, a very happy Mother's Day to you. Me and my mother is a subscriber of your channel. When I subscribe your channel, I always tell my friends, my family members to watch and subscribe your channel. Your all the videos are extremely entertaining and very informative too. Frankly speaking, I never express anything to my mother अबाउट हर, बट आज लगा कि कुछ करना चाहिए। मैं लिखती हूँ, मैं पोएम्स लिखती हूँ, आई बेसिकली राइट इन हिंदी एंड इंग्लिश। आज भी मैंने एक पोएम लिखी है अपनी मम्मी के लिए। माय मदर्स नेम इज सीमा शेरकर। एक छोटी सी रचना, छोटी सी डेडिकेशन मेरी मम्मी के लिए और हर एक माँ उस माँ के लिए जो एक स्ट्रॉन्ग पिलर है उनके बच्चों के लिए। चलिए पंक्तियाँ कुछ ऐसी हैं। दहलीज के अंदर छोटी गलियों में चलने वाली तू, उसी दहलीज के बाहर अपने रास्तों को खुद बनाने वाली थी तू, अपने आप को कई किरदारों में ढालने वाली तू, अपनी पहचान को खुद ही रोशनी से मिलाने वाली थी।
दर्द से गुजर के एक मुस्कान को जन्म देने वाली है, अपनों को हर जख्मों से महफूज रखने वाली भी तू, गुरु बन के सीख देने वाली है तू, शिष्य बनकर ज्ञान बटोरने वाली भी तू, अपनों के लिए चिराग में छुपे जिन जैसी तू, उन्हीं अपनों को खुद के पैरों पे चलना सिखाने वाली तू, खड़कती धूप में छाव बनकर सुकून देने वाली तू, तूफानों से डटकर सामना करना सिखाने वाली भी तू, डांट और प्यार को सही प्रमाण में हमारी जिंदगी में घोलने वाली तू, सही और गलत का आईना दिखाने वाली भी तू, जो तुझे ना मिला वो हमें दिलाने की जिद पकड़ने वाली तू, मेहनत का मोल भी सिखाने वाली तू, अपनों की कामयाबी का जश्न मनाने वाली तू, अपनी सफलता को एक मिसाल बनाने वाली भी तू, मकान को घर बनाने का हुनर किसी इंजीनियर को ना आ पाया अब तक, मकान को घर बनाने का हुनर किसी इंजीनियर को ना आ पाया अब तक, तेरे हाथों के खाने का स्वाद बड़े बड़े शेफ भी ना लाए अब तक, तू कभी कमज़ोर होती फिर भी हमारी ताकत बनी रहती, तू कभी कमज़ोर होती फिर भी हमारी ताकत बनी रहती, तू कभी बीमार होती फिर भी हमारी सेहत का ख्याल रखती, माँ लफ्ज़ छोटा है, माँ लफ्ज़ छोटा है फिर भी तू है आसमां जी, सूरत सबकी अलग पर प्यार दुनिया में सबका एक जैसा, सूरत सबकी अलग पर प्यार दुनिया में सबका एक जैसा, सही है क्योंकि माँ सब माँ की सूरत अलग अलग है, सबकी माएँ अलग अलग है पर उनका प्यार एक ही जैसा है, तो दुनिया के किसी भी कोने में जाए हर एक माँ का प्यार उसके बच्चों के लिए सही होता है, तो ये थी एक डेडिकेशन टू माई मदर एंड ऑल्सो टू ऑल द मदर्स ओवर देयर। एट द एंड आई वुड लाइक टू थैंक विदुला मैम कि बिकॉज ऑफ हर अपॉर्चुनिटी मैं ये डेडिकेशन दे पाई, शेयर कर पाई आप लोगों के साथ। एट द एंड आई वुड लाइक टू से अ वेरी 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 हैप्पी मदर्स डे टू ऑल ऑफ यू, थैंक यू सो मच। नमस्कार, मी तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल थोडं काही सांगणार आहे जिथे माझ्या आईने माझी लाईफ सेव केलेली आहे। माझं नाव केतकी कुटकर्णी, मी मिरज येथे राहते। आमचं मध्यमवर्ग कुटुंब आहे, मला एक कुटुंब होतं पण म्हणतात ना कधी कधी सुखाला नजर लागते, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं। मी इंजिनिअरिंग करत असताना डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षी मला एक पोटाचा आजार झाला, त्या मोठ्या आतड्याच्या विकाराला अल्सरेटिव कोलायटिस असं म्हणतात। यात मोठ्या आतड्याला जखमा होतात, त्यामुळे ग्रहण केलेले किंवा आपण खाल्लेले अन्न नीट पचत नाही, वॉमिटिंग अशामुळे आपलं वजन खूप कमी होऊ लागतं। त्यात माझं जवळजवळ 6 महिन्यामध्ये 10 kg वेट लॉस झालं होतं, जिथे मला वाटत होतं की हे कधीच बरं होणार नाही किंवा हा आजार बरं होणार नाही, त्यामुळे मी आशा सोडून देत होते। यावेळेस मला माझ्या आईने आणि वडिलांनी खूप मानसिक आधार दिला होता। माझी आईसुद्धा जिद्दी आहे, ती तर माझ्या आजारासाठी अगदी देवाशीही भांडू शकते आणि आशा सोडेल ती आईच कसली ना। तर माझी आई देखील अशी जिद्दीने मला एका आजारातून बाहेर काढलेलं आहे। तर थँक्यू आई, जे तू माझ्यासाठी केलंस, लव यू, तुझीच केतकी। पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई, बोल बो बड़े शिकवी तसारे, बोल बो बड़े शिकवी तसारे, जग दाखवते ती आई। पुसते पानी डोळ्यां मधले घास भरवते जी ती आई, विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई, ठेस लागता सगळ्यात आधी ओठी उमटते ती आई, जखमी वरली फुंकर होते दयेचा जी सागर होते
ती आई। दादी भोली माझी आई, सुखाचे कोसावली।